मंडळी मराठी कलाविश्व गाजवणारी अभिनेत्री आता गुजराती नाटकातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करते. तर कोण आहे अभिनेत्री हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आज आपण बोलतोय आपली मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद हिच्याविषयी, जी बालक पालक या चित्रपटातून घराघरातील लोकप्रिय झाली आणि आनंदी गोपाळ या चित्रपटातून तिने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता हीच अभिनेत्री आता गुजराती नाटकातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. तर बहुचर्चित अनन्या या नाटकाचं गुजरातीमध्ये एक छोकरी साव अनोखी असं रूपांतर करण्यात आलं आहे. एक छोकरी साव अनोखी अर्थात एक मुलगी निवळ अनोखी या गुजराती नाटकातून आपली मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद आता गुजराती प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप सोडताना दिसणार आहे. हे नाटक गुजराती प्रेक्षकांना खूप पसंत पडतंय. तर या नाटकाविषयी आणि भूमिकेविषयी बोलताना भाग्यश्री म्हणाली, अनोखी हे या माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. गुजराती माझी मातृभाषा नाही, थोडंफार गुजराती मला समजते. गुजराती भाषेचा लहेजा पकडण्यासाठी मी सतत सराव केला. गुजराती सिनेमे पाहिले, कविता ऐकल्या, प्रेक्षकांना नाटक पाहताना एक मराठी मुलगी गुजरातीमध्ये बोलते असं वाटणार नाही याविषयी विशेष मेहनतही घेतली मी. यावेळी नाटकात सर्व गोष्टी पायानं करायच्या असल्याने ती व्यक्तिरेखा थोडी आव्हानात्मक असल्याचं तिने सांगितलं. दरम्यान अनन्या नाटकाचं रूपांतर असलेल्या एक छोकरी साव अनोखी नाटकाचे गुजराती भाषेत जोरदार प्रयोग होत आहेत. मराठी प्रेक्षकांवर भाग्यश्रीने आपल्या निरागस हावभावाने आणि दमदार अभिनयाने गुजराती रसिक प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. या नाटकाचा 100वा प्रयोग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर या गुजराती नाटकाखेरीज भाग्यश्री लवकरच एका मराठी चित्रपटातसुद्धा झळकणार आहे. तर भाग्यश्री मिलिंदच्या अभिनयाविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.